नाशिक येथे भुजबळ फार्म येथील कार्यालयात गो ग्रीन कॅब सर्व्हिसेसचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, साहित्य संमेलनाचे कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक जगदीश पवार, गो ग्रीनचे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढैया, श्रमिक शहा, मोहित भाटिया, अनुप मढैया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जगात सगळीकडे होणारे प्रदूषण कारखान्यांपेक्षा जास्त वाहनांतून होते, त्यामुळे संपूर्ण जग हे ग्लोबल वॉर्मिंगला सामोरं जात आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावे लागत आहेत. यातून बचाव करण्यासाठी आपल्याला प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करण्याची आवश्यकता असून नागरिकांनी जास्तीत जास्त प्रदूषण विरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जगभरात प्रदूषण वाढत असल्यानं जगात सगळीकडे प्रचार प्रसार सुरू होत असून इलेक्ट्रॉनिक्स इतर प्रदूषण विरहित वाहनांना पसंती देण्यात येते. नाशिक मध्ये देखील पहिल्यांदाच गो ग्रीन उपक्रम सुरू होत आहे. हा उपक्रम नाशिक शहरात सुरू होत असून आपल्यासाठी आनंदाची बाब असून नाशिक मध्ये इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रदूषण कमी असून नाशिकचं वातावरण अधिक चांगलं आहे. नाशिक शहर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त कसं राहील यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्या दृष्टीनं नागरिकांनी प्रदूषण विरहित वाहनांना पसंती द्यावी. गो ग्रीन हा उपक्रम नाशिक मधील 3 महिलांनी सुरू केला आहे. उद्योग व्यवसायात महिला देखील पुढे येत असून ही आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब असून नाशिक मध्ये होणाऱ्या 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गो ग्रीनच्या वतीनं संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना संमेलनस्थळी जाण्यासाठी कॅबद्वारे मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा आभार मानून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशाच प्रकारचे उपक्रम सुरू होण्याची आवश्यकता असून शहराला नाशिक शहराची दिल्ली होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पर्यावरण पूरक वाहने वापरण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून देखील करण्यात येत आहे. नाशिकरांनी देखील प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी गो ग्रीनचे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढैया यांनी इलेक्ट्रॉनिक कॅब सर्व्हिसेसच्या माध्यमातून गो ग्रीन ही संकल्पना राबवण्यात येत आहे, ज्याचा उद्देश नाशिककरांना पर्यावरण पूरक आणि निसर्गाशी जोडू पाहणार आयुष्य देणं हाच होतोय. नाशिक मध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणावर तोडगा काढणं हे या संकल्पनेमधील पहिलं पाऊल होतं आणि त्याचीच प्रचिती म्हणून इलेक्ट्रिक कॅब्सची संकल्पना उदयास येऊन ती त्यांनी प्रत्यक्षात आणली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.